हे तीन लोकांचं सरकार आहे, रिक्षा सरकार आहे, जनतेचं सरकार आहे, कॉमन माणूस बसणार या सरकार आहे. त्यामुळे या सरकारमधनं आमची अपेक्षा हीच असेल की आरोग्य आणि सुरक्षा आणि शिक्षण या तीन गोष्टी जर आपण प्राप्त करून दिली तर जनता आपल्यावर खुश राहणार आहे. मी जास्त वेळ काही येणार नाही. आपल्या सूत्रसंचालन करणाऱ्याने सांगितलं की या ठिकाणी ही भाषणाची जरी वेळ असली तरी आज पोलीस खात्याचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काही राजकीय बोलता येणार नाही, राजकीय भाषण करता येणार नाही. कारण की या ठिकाणी पोलिसांकरता जे काम शासनाने केलं होतं त्याचं हे उद्घाटन असल्यामुळे मी साहेबांना एवढंच सांगेल की फक्त एवढ्यापुरतं आमचा हा जिल्हा न राहता बऱ्याच अडचणी माझ्या जिल्ह्यामध्ये आहे. त्या मांडण्यामध्येच मला निश्चितपणाने आज समाधान होईल. याचं कारण ज्या पोलिसांकडनं आपण सगळ्या अपेक्षा ठेवतो त्या पोलिसांच्या ज्या अडचणी आहेत त्या निश्चितपणाने मांडल्या गेल्या पाहिजेत. आणि आताच जस्ट पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय गृहमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की हतनूर वरणगाव भुसावळ जिल्हा इथे 19 SRPF ग्रुपचं जे मंजुरी मागच्या काळामध्ये मिळाली होती ती काही कारणास्तव रद्द झाली होती, ती त्यांनी आताच पत्रकार परिषदेमध्ये मान्यता दिली आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कारण की त्या ठिकाणी जागा 156 एकर या ठिकाणी आमच्या अधिग्रहित केली गेलेली आहे. त्या ठिकाणी ही मंजुरी जर लवकरात लवकर मंजुरी झालेलीच आहे पण त्याच्यावर आर्थिक तरतूद या मार्च महिन्याच्या बजेटमध्ये व्हावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये जे कारागृह आहे त्या कारागृहाची कपॅसिटी जर पाहिली आणि जर आजच्या कैद्यांची कपॅसिटी पाहिली तर त्याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. आणि मागच्या काळामध्ये 2 वेळेस कैदी पळून जाण्याच्या घटना त्या ठिकाणी झालेल्या आहेत. शहराच्या मध्यभागी असल्यामुळे मी आपल्याला विनंती करणार आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये नवीन कारागृह जे ज्या ठिकाणी आहे ते नवीन जागेमध्ये स्थलांतरित करण्याकरता इमारती करता आपण बांधकामाकरता या ठिकाणी परवानगी द्यावी. नगरपालिका महानगरपालिका जागा देण्यास आपल्यास तयार आहे. त्याचप्रमाणे भुसावळ जिल्हा जळगाव इथे वर्ग 1 दर्जाचे कारागृह जर मंजूर केले तर जळगाव शहरामध्ये जो येणारा या ठिकाणी कैद्यांचा जो जथा आहे तो निश्चितपणाने काही प्रमाणात त्या ठिकाणी थांबू शकेल. ही विनंती आदरणीय गृहमंत्री महोदयांना मी या ठिकाणी करतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दूरसंचार पाळदी हे गाव आहे की ज्या गावापासून MIDC जवळच आहे आणि त्या ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण जर पाहिलं तर तिथं पोलीस स्टेशन होणे अत्यावश्यक गरजेचे असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मंजूर करण्याकरता आपण परवानगी द्यावी. याच्याकरता मागच्या काळामध्ये 23/4/2013 साली मी आणि त्या काळातले गृहमंत्री यांच्याबरोबर आमची बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये तत्वता मान्यता देण्याकरता आदेश करण्यात आले होते पण अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाहीये. MIDC अंतर्गत मध्ये मसावत एक गाव आहे ज्याच्या अंतर्गत 50 गावं येतात. तर माझी विनंती हीच राहणार आहे की दिनांक 11/11/2016 अन्वये या ठिकाणी पोलीस स्टेशनचे रुपांतर व्हावे असा प्रस्ताव मी सादर केला होता. तर त्याआधी सुद्धा पोलीस महासंचालकाच्यामध्ये सुधारित प्रस्ताव सुद्धा आपण सादर केलेला आहे. तर माझी विनंती असेल की त्याच्याकरता नियोजित जागा सुद्धा या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. चोपड्यामध्ये साहेब मी आपल्याला मागच बोललो की या ठिकाणी शासकीय नियमानुसार 70% प्रमाणे 3 अधिकारी आणि 46 कर्मचाऱ्यांची निवासस्थानी बांधकामाकरता या ठिकाणी 14/7/2016 बोली महासंचालक यांच्याकडे मी प्रस्ताव सादर केला होता. विधानसभेमध्ये मी तारांकित प्रश्न केला होता. त्याच्यावर गृहमंत्र्यांनी याच्यावर तात्काळ मंजुरी करण्यात येईल आणि आर्थिक तरतूद करण्यात येईल असं उत्तर माझ्याकडे आहे पण अजूनही त्याच्यावर कारवाई झालेली नाहीये. इंग्रजांच्या काळामध्ये माजी गृहमंत्री इंग्रजांच्या काळामध्ये त्यावेळेस मी पण मंत्री होतो ना त्याच्यामुळे ते अजूनही विसरत नाही मी अजून. तर मी माझी विनंती हीच असेल की ते लवकरात कारण इंग्रजांच्या काळात म्हणजे आज घरकुल वाल्याचं जरी घरकुल मोठं असतं एवढं छोटंसं घर पोलिसाचं आहे आणि अपेक्षा आपल्या पोलिसांकडनं फार मोठ्या आहे. तो जर समाधानाने झोपला तर सगळ्यांनी चांगली ड्युटी करेल. तर आमची विनंती हीच आहे की ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आमच्या जर झाल्या तर आपले फार आमच्यावर उपकार होतील. त्याचप्रमाणे यावल आणि फैजपूर हे पोलिसाचं निवासस्थान बांधकाम करणे 4 अधिकारी आणि 60 कर्मचारी आहेत. ब्रिटिशकालीन तिथे पण आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण मुबलक जागा आहे ती पण प्रश्न मी त्यावेळेस मांडला होता. त्यावेळेस हेच उत्तर आम्हाला प्राप्त झालं होतं. चित्र ह्यावर्षी निर्माण झालंय. आपल्या सगळ्यांचे पुनश्च आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.